नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचा साक्री शहरातील अवैध धंदे आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांना सूचक इशारा। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसाय आणि वाहतुकीस मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या अवैध व्यवसाय चालकांना 10 डिसेंबर रोजी साक्री शहरात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले रवींद्र देशमुख यांनी पदभार स्वीकारताच सूचक इशारा दिला आहे। अवैध व्यवसाय वाहतूक शहरात आणि धाब्यांवर असणारी अवैध देशी विदेशी दारू विक्री हायवे लगत आणि शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या सट्टा मटका यासह इतर गैरकानूनी व्यवसाय चालकांनी आपले हे काळे धंदे बंद करावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे। मी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख मी दिनांक 10 रोजी शनिवार साखरी पुरुषांचा पदभार स्वीकारलेला आहे। माझा साखरी पुरुषांचा पहिलाच अनुभव आहे तर माझी नव्यांकडून खूप अपेक्षा आहे की त्यांनी पोलीस दलाला संपूर्ण सहकार्य करावं। रहदारीचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, तसेच फेरीवाल्यांचा विषय असेल त्याकडे मी जातीने लक्ष देईन। तसेच गुन्हेगारी समूळ उच्चाटन कसं होईल याकडेही मी जातीने लक्ष देईन। तसेच जे रहदारीचा आणि ट्रॅफिकचा विषय आहे जुन्या महामार्गाचा न्यू स्कूल शाळेपर्यंत तर नागरिकांना माझी सूचना आहे की आपण रस्त्याच्या कडेला आपली वाहनं पार्क करताना रहदारीला अडथळा होणार नाही या पद्धतीने पार्क करावी। तसेच फेरीवाल्यांनाही सूचना आहे की आपण आपली हातगाडी असेल, आपला व्यवसाय असेल, कोणालाही आपल्या व्यवसायामुळे त्रास होणार नाही, चालण्याला नागरिकांना वाहनांना त्रास होणार नाही या दृष्टीने आपण आपला व्यवसाय थटावा। तसेच येणाऱ्या 18 तारखेला साखरी पोलीस स्टेशन अंतर्गत 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या संबंधाने मला नागरिकांना सूचित करायचे इच्छितो की आपण उत्साहाच्या वातावरणात मतदान करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी। जोही कायदा हातात घेईल अगर बेशिस्त वर्तन करेल तर त्याच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। पुन्हा मी आपल्या सहकार्याबद्दल अपेक्षा व्यक्त करतो व इथून पुढे माझा जो कार्यकाळ आहे तो चांगल्या रीतीने पार पडेल यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, धूम पद्धतीने पण गाड्या साखरी शहरात चालतात, त्या अनुषंगाने त्याच्यावर बी कारवाई करण्यात येईल? जेही त्यांच्या मूळ वाहनाच्या मूळ बनावटीमध्ये बदल करेल त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल। तसेच जर त्याने पुन्हा तसा गुन्हा केला त्याचं वाहनही पोलीस स्टेशनला आणून जप्त करेल व सर्वांच्या समोर सर्वांच्या देखत त्याचं सायलेन्सर काढून नष्ट करण्यात येईल। न्यूज 15 मराठी साठी खंडेराव पवार, धुळे।